कर कर बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश साबळे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं. काल खरंतर मुंबईतून ही घोषणा झाली आणि त्यानंतर बीडमध्ये पडसाद उठल्याचं पाहायला मिळतंय. बीड जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते सर्वपक्षीय कार्यकर्ते बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेले आहेत आणि त्यांचं निलंबन जे आहे ते मागं घ्यावे अशी मागणी या कार्यकर्त्यांकडून या बीडच्या लोकांकडून करण्यात येत आहे. नेमकी काय मागणी आहे, कशामुळे त्यांना निलंबित करण्यात आलंय ते आपण जाणून घेऊया. कशामुळे त्यांना निलंबित करण्यात आलंय, तुमची नेमकी मागणी काय आहे? सी एस सरांचं निलंबन झालं आहे, परंतु बीडमध्ये सरकारी नोकरीच्या नावाखाली अनेक युवकांकडून पैसे गोळा करण्याचं काम इथून खांडेकडून करण्यात आलं आहे. तर आणि अवैध जे गुटखे जे ते धंदे वगैरे आहेत त्याच्यावर काम लावण्याचा हे असं सगळ्यांचं म्हणणं आहे, त्यांनी लावले आहे. बरं, तर सुरेश साबळे यांच्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरला, काय कशी त्यांची कामगिरी होती आणि काय तुमचं म्हणणं आहे? साबळे साहेब हे चांगले होते सी एस म्हणून, त्याच्यामध्ये नोकर भरतीमध्ये काहीतरी यांनी आमचे जे जिल्हा प्रमुख आहेत जे आमच्यावर सोपलेले कुंडले खांडे यांनी गलत करून हे बाकीचे केलेलं आहे, त्यांचं निलंबन वापस करावं यांची मागणी. तर मोठ्या संख्येनं तुम्ही उतरलात, सुरेश साबळेंचं काम कसं होतं आणि काय त्यांच्या समर्थनात उतरलात, काय नेमकी मागणी आहे? सुरेश साबळे साहेब एक अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सर्व इथे नागरिकांना परिचित आहेत आणि त्यांच्याबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये एक सहानुभूतीची भावना आहे, त्यांचा एक बळी दिला जातोय हे लोकांमध्ये आज चर्चा आहे. तर ह्याच्या माग सुरेश साबळे साहेब स्वतः नसताना त्यांचा बळी का दिला जातो अशा पद्धतीचं लोकात एक जनभावना उमटली आहे. त्याच्यामुळे लोकांचं असं म्हणणं आहे, खऱ्या आरोपीला शोधा आणि खऱ्या आरोपीला तुम्ही शिक्षा करा, पण खऱ्या आरोपीला न शोधता तुम्ही एका चांगल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा बळी देणार असाल तर अशा प्रकारचा चुकीचा मेसेज सरकारच्या विरोधात जाईल आणि सरकारची बदनामी होण्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे सुरेश साबळे साहेबांचं याच्यामध्ये निलंबन तात्काळ वापस घ्यावे अशी आमची सर्व नागरिकांची मागणी. ऐकून सुरेश साबळे यांचं निलंबन मागं घ्यावं कारण सरकारची त्यामध्ये बदनामी होईल असाच बीडच्या नागरिकांकडून मत व्यक्त होत आहे. विष्णुबुर्गेची 24 तास बीड. छत्रपतींचा विचार म्हणजे